नमस्कार सद्गुरु, मला एक विचारायचं आहे. आपल्या पालकांशी असलेलं आपलं नातं आपल्या जीवनावर प्रभाव टाकतं का? असं असेल तर ते उत्तमरित्या कसं जोपासायचं? नमस्कार लक्ष्मी. योग विज्ञानामध्ये आपण जसं जीवनाकडे पाहतो, आपण मानवी जीवनाला एक पूर्ण चक्र म्हणून बघतो. If one lives up to 84 जर एखादा कोणी 84 वर्षापर्यंत जगला तर या जीवनाच्या चक्रामध्ये ज्या चंद्राची 1008 पेक्षा जरा जास्त चक्रांचा समावेश आहे, पहिल्या चतुर्थांशात आपल्या पालकांचा आपल्यावरती ऊर्जात्मक प्रभाव असतो आणि कर्माच्या प्रभावाबद्दल फक्त 21 वर्षापर्यंतच पालक हे आपल्याला प्रभावित करू शकतात. त्यानंतर आपण त्यांच्याद्वारे प्रभावित व्हायचं नसतं. पण जे काही त्यांनी केलंय, पहिलं तर त्यांनी आपल्याला या जगात आणलंय आणि अनेक गोष्टी ज्या त्यांनी प्रेमाने आणि सहभागाने केल्या आहेत, आपण त्या कृतज्ञतेत जगू शकतो. वयाच्या 21व्या वर्षानंतर एखाद्यानं त्याच्या वंशाच्या पॅटर्नने प्रभावित व्हायला नको, कारण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की दिस इज अ फ्रेश लाईफ. हे एक नवीन जीवन आहे. हे गेल्या पिढीमध्ये जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती असायला नको. तर जास्तीत जास्त 21 वर्षापर्यंत कर्माचा प्रभाव नक्कीच असतो, जो सर्वांना निश्चितच प्रभावित करतो. पण 21व्या वर्षाच्या नंतर मात्र असं काहीच नाहीये. ती केवळ मानसिक गरज असू शकते किंवा आर्थिक आणि कदाचित अनेक लोकांसाठी ती सामाजिक गरजही असू शकते. पण मुळातच 21व्या वर्षी हे बंधन तुटतं. पण त्यानंतर तो नात्यांचा एक बंध असतो, प्रेमाचा, कृतज्ञतेचा, या अशा गोष्टी कायमसाठी राहू शकतात. तर आपण 21 वर्षानंतर पालकांच्या संगोपनाची अपेक्षा ठेवू नये. त्यांनी जे काही केलंय त्याबद्दल कृतज्ञता बाळगू शकतो.